आज आपण विसंगत संख्या ओळखणे हा घटक आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला तीन उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहिल्या उदाहरणाचं उत्तर आपण काढून घेऊ. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आणि चारपैकी आपल्याला वेगळा संख्यागट त्या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिसून येते, 25, दुसऱ्या याच्यामध्ये 60, तिसऱ्या याच्यामध्ये 100 आणि चौथ्या याच्यामध्ये 225. या संख्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते, या घटकावरील जर आपल्याला गणित सोडवायचे असतील तर गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्यांचे वर्ग आणि संख्यांचे घन जर आपल्याला तोंडपाठ असतील तर जलद गतीने आपल्याला हे गणिते सोडवता येतील. बघा, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की 25 ही संख्या 5 या संख्येचा वर्ग आहे, दुसरी 60 ही संख्या मात्र कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आणि कुठल्याही संख्येचा घन नाही, त्याच्यामुळे या संख्येला बाजूला ठेवा. तिसरी संख्या बघा काय लक्षात येते तुमच्या, 10 वर्ग आहे, ही संख्या 10 वर्ग आहे. तर चौथी संख्या बघा 225 ही 15 या संख्येची वर्ग आहे. तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येते आहे की पहिली संख्या, तिसरी संख्या, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन हे कुठल्या तरी एका संख्येचे पूर्ण वर्ग आहे, परंतु दुसरा ऑप्शन मात्र कुठलाही वर्ग नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर लगेच आपण दुसरं उदाहरण सोडवूया. बघा, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येते, या चार संख्यांकडे जर आपण बघितलं तर काय लक्षात येते, आपल्याला असं लक्षात येते की ही संख्या 7 या संख्येचा घन आहे, दुसरी संख्या 1728 12 या संख्येचा घन आहे, तिसरी संख्या मात्र कुठल्याही संख्येचा वर्ग नाही किंवा कुठल्याही संख्येचा पूर्ण घन नाही, त्याच्यामुळे ही वेगळी ठेवा. त्याच्यानंतर 4096 ही संख्या मात्र 16 या संख्येचा घन आहे. तीनही जे काही ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे कुठल्या तरी संख्येचे पूर्ण घन आहेत आणि तिसरा ऑप्शन यातली संख्या कुठल्याही वर्ग संख्येचा घन नाही किंवा वर्ग नाही, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या उदाहरणांमध्ये बघा, या संख्यागटाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते आहे, 27 35 38 25 49 15 24 46 या संख्या कुठल्याही संख्येचा वर्ग किंवा घन नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या नियमाने हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते बघा की 2 आणि 5 यांची बेरीज 7 येते आहे आणि 5 वजा 2 केले तर त्याचं उत्तर येते आहे 3. 2 आणि 5 यांची बेरीज केली तर 7 येते, 5 आणि वजा 2 केलं तर त्याचं उत्तर 3 येते आणि 73 ही संख्या मधात घेतलेली आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, 3 अधिक 5 बरोबर 8, 5 वजा 3 बरोबर 2 82 ही संख्या मधोमध घेतलेली आहे. तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, 4 अधिक 5 बरोबर 9, 4 बरोबर 1 91 ही संख्या मधोमध घेतलेली आहे. तर चौथ्या ऑप्शनमध्ये बघा, 2 अधिक 6 मात्र या ठिकाणी 8 व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येत आहे की 4 ही संख्या दिलेली आहे, म्हणजेच 6 मधून 2 वजा केले तर 4 येते आणि 6 मधून 2 जर वजा केले तर परत 4 येते, परंतु या ठिकाणी सुरुवातीला सुद्धा वजाबाकी केलेली आहे. तीनही ऑप्शनमध्ये मित्रांनो बेरीज केलेली आहे, 2 संख्यांची पहिल्यांदा बेरीज केलेली आहे, परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये मात्र त्या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 4. विद्यार्थी मित्रांनो, विसंगत संख्यागट ओळखणे हा घटक आपल्याला जर पक्का करायचा असेल तर या घटकावरील जास्तीत जास्त उदाहरणे आपण सोडवावी आणि या घटकाचा चांगला सराव करावा.